आणि आता आपण जाणून घेणार आहोत 100 बातम्या, अगदी झटपट सुरुवात करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या ठिकाणी ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत आणि इथे ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत, मात्र त्याआधीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अब्दुल सत्तारांनी ऋषिकेशला दिवाळीसाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य देऊ केलं. सोलापूर शहरातून भारत जोडो पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या पदयात्रेमध्ये शहरातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभाग घेतील. जलजीवन मिशनमध्ये केंद्राचा 50% वाटा आणि त्याबद्दल त्यांचे आभार, पण उरलेला 50% वाटा हा महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्या चेकवर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांची सही हे मान्य करावं लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. भाजपच्या नेत्यांवर प्रक्षोभक भाषणं केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. तशी तक्रार त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापुरात रोजगार मेळावा घेतला. त्याचवेळी 10 लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सोलापुरातील विविध विभागात भरती झालेल्या 218 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी तशी माहिती दिली. जयदत्त क्षीरसागर आणि ठाकरेंच्या पक्षाचा काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. ते सांगलीत बोलत होते, तर बारामती मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपचा झेंडा फडकेल असंही ते म्हणाले. चंद्रकांत खैरे 25 वर्ष खासदार होते, त्यांनी समाजासाठी काय केलं अशी घणाघाती टीका भाजपचे मंत्री अतुल सावेंनी केली. मंत्र्यांनी 50 खोके घेतले, त्यातला एक शेतकऱ्याला दिला तर काय होईल अशी टीका खैरेंनी केली होती आणि त्याला सावेंनी प्रत्युत्तर दिलं. सिंधुदुर्गात भाजपच्या संविधान समर्थन मोर्चात संविधानाचं समर्थन झालंच नाही अशी टीका वैभव नाईक यांनी केली. 2024 मध्ये निलेश राणेंनी आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं. 2024 निवडणुकीत निलेश राणे जिंकणारच आणि त्यानंतर वैभव नाईकांचं पार्सल हे कणकवलीमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजपच्या आनंद शिवलकरांनी नायकांवरती ही टीका केली. सत्ता असताना गुहागरमध्ये कार्यकर्त्यांना चौकशीची भीती दाखवली जात होती, मात्र आज त्यांचीच चौकशी लागेल अशी स्थिती असल्याचं वक्तव्य भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी केलं. गुहागरमधील परिवर्तन मेळाव्यात बोलताना त्यांनी भास्कर जाधवांच्या चौकशीचे संकेत दिले. मिलिंद नार्वेकर शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं. तसंच राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत बोलताना राजकारणात काहीही अशक्य नसतं असं ते म्हणाले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. बारामती तालुक्यातील पिंपळी इथे रोहित पवार चषक क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात आजपर्यंत 36 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालंय, म्हणजे 36 कोटी लोक आपल्या पायावरती उभे राहिले असं रामदास आठवले यांनी म्हटलं. सरकारचं कौतुक करताना त्यांनी कविताही सादर केली. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी ओलांडली. सततच्या पावसाने जिल्ह्यातील 226 पैकी 139 प्रकल्प तुडुंब भरले. 26 तलावात 50%हून अधिक पाणीसाठा असून मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये ढगफुटीसदृश पावसाला अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. यासंदर्भात राजेंद्र येटरावकरांनी नुकसानीची पाहणी केली आणि तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. सांगलीत कुपवाडमध्ये पावसामुळे नैसर्गिक नाल्याला पूर आला आणि या पुरात वाहून जाणाऱ्या लहानग्याचा एका तरुणाने जीव वाचवला. स्थानिकांकडून या तरुणाचा गौरव करण्यात आला. सांगलीतील जुना कुपवाड रोडवरती पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आणि यावेळी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांनी रस्त्यावरती वाहत्या पाण्यात बसून आंदोलन केलं. जळगावमध्ये मुसळधार पाऊस झाला असून वाघूर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने कुकडी नदीला पूर आलाय. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर या गावांचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिंगोलीच्या वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात वेचणीस आलेला कापूस या पावसामुळे काळा पडलाय, तर काही ठिकाणी कापसाची बोंड संपूर्णपणे सडून सुकून गेली. पालघरमध्ये परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. परतीच्या पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेला भात भिजून त्याला कोंब आलेत. सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. सोलापूरमधील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. 5 वर्ष उलटूनही विमानतळ सुरू झालेलं नाही. विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीबाबतचा फैसला अद्याप प्रतीक्षित आहे. पनवेल कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलावरती मासे सुकवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच सावधगिरी बाळगून संबंधित यंत्रणेनं दखल घेऊन हा प्रकार थांबवण्याची मागणी केली जाते. दिवाळीमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाल्याचं बघायला मिळालं. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. खासगी ट्रॅव्हल्सद्वारे अवाच्या सव्वा तिकीट दर आकारण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये खासगी लक्झरी बसेसची तपासणी मोहीम राबवण्यात येते. यामध्ये 39 बसेसवरती नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील आश्रमशाळेच्या बसचा कोंडवाडा झालाय. 17 सीटर बसमध्ये तब्बल 57 विद्यार्थ्यांना कोंडून नेलं जात होतं. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आणि या प्रकरणी बस मालकाला दंड ठोठवण्यात आला. धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटलांची बदली झाली आहे, तर संजय बारकुंडे यांनी पदभार स्वीकारलाय. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बारकुंडे यांनी दिली. परभणीचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आर राघसुधा यांनी आज आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत जिल्ह्यातील विविध समस्या आणि गुन्हेगारीची माहिती घेतली. जळगावच्या जीएस मैदानावरती फटाका बाजार भरवण्यात आला, मात्र कोणतीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रशासनानं याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. धुळ्यातील प्रमोदनगर भागात सप्तपर्णी वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. हिवाळ्यामध्ये या वृक्षाला वेगळाच वास येत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि त्यासाठीच ही कत्तल करण्यात आली. एकीकडे वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू असताना दुसरीकडे फक्त वास येतो म्हणून झाडाची कत्तल करणं कितपत योग्य असा सवाल वृक्षप्रेमी विचारत आहेत. विविध जात पंचायतींना बैठका आणि मेळावे घेण्यास कायदेशीर मनाई करण्यात आली, तसे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाकडून देण्यात आले, त्यामुळे जात पंचायत बसवणं यापुढे गुन्हा समजला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाडसह बहुतांश बाजार समित्या दिवाळीनिमित्त 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाला अडथळा ठरणाऱ्या बांधकामावरती कारवाई करण्यात आली. रोह्यातील वरस गावात महसूल विभागानं ही कारवाई केली आहे. पंढरपुरात मनसेची गांधीगिरी दिसून आली. वारंवार मागणी करूनही खड्डे बुजवले जात नसल्यानं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी गांधीगिरी करत आमदार अवताडे यांच्या ऑफिस समोरील खड्डे स्वतः बुजवले. करमाळा तालुक्यातील हिसरे येथे पुलाची उंची वाढवणं आणि फिसरे ते कोळगाव रस्त्यावरचे खड्डे बुजवून द्यावेत या मागणीसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांच्या वतीनं फिसरे येथे रास्ता रोको करण्यात आला. चाळीसगाव पोलीस ठाण्यावर धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. मोहन हडपे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. गड लोहखनिज प्रकल्पाविरोधात काँग्रेसकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीची प्रदूषण महामंडळाकडून चौकशी व्हावी यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. येवल्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चाकडे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली. उस्मानाबादमध्ये नुकसान भरपाईचा केंद्र आणि राज्याचा हिस्सा थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित करावा असं निवेदन खासदार ओमराजे निंबाळकरांना देण्यात आलंय. 2020 खरीप नुकसान भरपाईचे 220 कोटी प्रलंबित आहेत.
पीक विम्याच्या रकमेसाठी माजलगावमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावेंचा ताफा अडवला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सांगलीमध्ये ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. फसवणूक करणाऱ्या मुकादमांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जुन्नरमधील नारायणगाव परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेत चोऱ्या करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. तुकाराम राजेंद्र वारे आणि रवींद्र गांगट अशी या दोघा आरोपींची नाव आहेत. उल्हासनगरमध्ये घराच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही आपल्या मोबाईलमध्ये तपासत असताना घरात चोर शिरल्याचं घरमालकाला दिसलं आणि यावेळी त्यांनी थेट घर गाठत बेडरूममध्ये असलेल्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. या चोरट्यानं घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंबास केले. सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सायकल चालवताना लहानगी गाडीखाली चिरडल्या गेली, मात्र सुदैवानं तिला कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जुन्नरमधल्या नारायणगाव परिसरातील दुकानामध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. तुकाराम राजेंद्र वारे आणि रवींद्र गांगट अशी दोघा आरोपींची नाव आहेत. दौंड उपजिल्हा रुग्णालयात 3,000 रुपयांची लाच स्वीकारणारे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्या घरातून 1,00,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी डांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. राज्यातील पीएफआय प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली. पीएफआयच्या आणखी एका सदस्याला एटीएसनं जळगावातून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतलेल्या सदस्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं जळगावमधील 2 सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे सुशिक्षित आहेत. जळगावमधून बाईकनं येऊन अकोल्यात ते चोरी करायचे. त्यांच्याकडून 14,00,000 दागिने जप्त करण्यात आले. पुण्यात चोरांच्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आणि आरोपींनी बाणेर परिसरात 10 जास्त घरफोड्या केल्याचं समोर आलं. त्यांच्याकडून 5,00,000 मुद्देमाल जप्त केलाय. खोपली बँड रस्त्यावर डोनवत फाटा इथे एका स्कूटी आणि ट्रकमध्ये अपघात झाला. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरती चालत्या ट्रकला बसनं दिलेल्या धडकेत 20 ते 22 कामगार जखमी झालेत आणि कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. नांदेड जिल्ह्यातील शिवकल्याण नगरमध्ये व्यापाऱ्याचं घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा लंपास ऐवज जो आहे तो लंपास केलाय. दरम्यान घटनास्थळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. पुढील तपास सुरू आहे. नांदेड शहरात मेडिकल एजन्सीला अचानक आग लागली. आगीत गोळ्या औषधांसह इतर साहित्य जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. पुण्यातल्या सदाशिवपेठ परिसरात एका हॉटेलला आग लागली. यात 10 मुलीचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात सापडलेल्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढत तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र यात दुर्दैवाने या मुलीचा मृत्यू झाला. बीडच्या वडवणी तालुक्यात शेतकऱ्यांना आत्महत्या केली. पुनंगाव तांडा इथले गोविंद राठोड यांनी गरजबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. झाडाला दोरी बांधून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. पुणे स्टेशनवर गेटमधून खाली येताना खोकला येत खाली पडल्यानं एका प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याला क्षयरोग असल्याची माहिती मिळते. कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पदाचा खेळ अद्याप संपलेला नाहीये. कुडाळ पोलीस ठाण्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेमध्ये बदली झालेले राजेंद्र हुलावळे यांची अवघ्या 12 तासांच्या आत पुन्हा कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आणि या बदलीनंतर लगेचच त्यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथे मुक्ताईनगर बोदवड ते भगवानगड या एसटी बसचा शुभारंभ झाला. अनेक दिवसांपासून ही सेवा सुरू करावी अशी बोदवडकरांची मागणी होती. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यानं प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. दिवाळीचं औचित्य साधून बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत या उद्देशानं पवार न्यासाच्या वतीनं 2 दिवस शारदोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अशोक खांडे यांचा आझादी 75 हा कार्यक्रम गदिमा सभागृहामध्ये संपन्न झाला आणि पवार कुटुंबियांचं संपूर्ण बारामतीकरांनी याचा आनंद लुटला. डोंबिवलीमधील फडके रोडवर मनसेतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला. मनसे आमदार राजू यांच्या हस्ते रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं. कोरोना संकट टळल्यामुळे यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. लक्ष्मीपूजनासाठी गोंदियामध्ये लक्ष्मीमातेच्या मूर्ती घेण्यासाठी लगबग आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसनं बनलेल्या लक्ष्मीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी आहेत.
धनत्रयोदशी निमित्त भीमाशंकर इथल्या मुख्य शिवलिंगाला कुबेराच्या रूपात साकारण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात दीपोत्सवही साजरा करण्यात आला. दिवाळीच्या निमित्तानं खासदार नवनीत राणा यांनी आपल्या घरी फराळाचे पदार्थ बनवलेत. नवनीत राणांचा चकली आणि शंकरपाळ बनवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. धनत्रयोदशीच्या निमित्तानं पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीला सुवर्ण अलंकार पोशाक करण्यात आला. संध्याकाळी देवाचा पोशाक झाल्यानंतर विठुराया आणि रुक्माईला मौल्यवान हिरेजडीत पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आला. दिवाळीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दिवाळी निमित्तानं पंढरपुरातील चंद्रभागा नदीचा घाट हजारो दिव्यांनी उजळला आणि नदीच्या सर्व घाटांवर विविध महाराज मंडळींसह नागरिकांनी हजारो दिवे लावून हा परिसर उजळून टाकला. यंदाची दिवाळी अधिकारी आणि शेतकऱ्यांसोबत घालवणार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. लंपी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दरम्यान शिर्डीत विखेंच्या हस्ते आनंदाचा शिधा त्याचं वाटप करण्यात आलं. अकोल्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरवा शिवारात जागर फाउंडेशनकडून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. रद्दी संकलनाच्या पैशातून मुलांना कपडे आणि शालेय साहित्य देण्यात आलं. त्यासोबत गरजूंना जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. बारामतीच्या ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञानही दिलं जात आहे. शाळेकडून 3D पणती विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी 3,54,000 पणत्यांच्या विक्रीतून 1,75,000 नफा विद्यार्थ्यांनी मिळवला. समाजातील वंचित आणि गरजू मुला मुलींना दिवाळी साजरी करता यावी यासाठी आबाबागुल मित्र परिवाराकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. रस्त्यावरती वस्तू विकणाऱ्या मुलांना दिवाळीचा फराळ, नवीन कपडे, फटाके देण्यात आले. त्यांना पाटावरती बसवून रांगोळी काढून सुगंधी उठणा लावून अभ्यंग स्नान घातलं गेलं. धनत्रयोदशीच्या निमित्तानं मुक्ताईनगर तालुक्यातील राहत्या घरी एकनाथ खडसेंनी सहपरिवार पूजा केली. दरम्यान खडसेंनी वाढत्या महागाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात वेळेत बदल करण्यात आले. 25 तारखेला दुपारी 4:40 संध्याकाळी 6:31 साई समाधी मंदिर मंत्रोच्चार तिथे होणार असल्यामुळे भाविकांना समाधी मंदिराचं दुरून दर्शन घ्यावं लागणार आहे. लुंबिनीमध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. तसंच 16व्या शतकातील नाणी देखील प्रदर्शनात ठेवण्यात आली. पुढील 4 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवडमधील शिधा वाटप योजनेचा आढावा घेतला. कोणताही लाभार्थी शिध्यापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना चंद्रकांत पाटलांनी तहसीलदारांना दिल्या. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. धानोरा गावातून वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मिरजेमध्ये पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप झाला. जिल्ह्यातील 25,000 जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वर्ध्यात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचं वाटप करण्यात आलं. गरिबांमध्ये शिधा वाटप करत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातल्या गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. आणि बुलढाण्यामधल्या मौजे भालेगाव या बाजारामध्ये आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते आनंदाच्या शिधा किटचं वाटप झालं. राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत चीक महूदमध्ये आमदार शहाजीबापू पाटलांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आलं. सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड केल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. सांगलीतल्या रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड झाली असून ग्रामीण भागातील रेशन धारकांनी शिधा मिळाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडीत बंगल्याच्या आवारात झोपलेल्या पाळीव कुत्र्याची बिबट्यानं शिकार केली. शिकारीची सर्व दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात बिबट्याची दहशत पसरली. गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यामध्ये जंगली हत्तींनी धुमाकूळ घातलाय. लेकुरबोडी गावात एका घराची नासधूस झाली आहे. तसंच एका हत्तीनं 80 वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेत उचलून फेकलं. यात ही महिला जखमी झाली आहे. माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत पंचनाम्यानंतर लगेचच सरकारी मदत पोहोचेल असं आश्वासनही दिलं.
पुणे नाशिक महामार्गावरती आंबेगाव तालुक्यातील कळंब जवळ वरपेमळा इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं। राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान वांग्याच्या भरताची मेजवानी आयोजित करण्यात आली। उल्हास पाटलांनी यासंदर्भात माहिती दिली असून यासाठी 2500 वांगी मागवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। वाशिममध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यात शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला। गोंदिया नईनपूर पॅसेंजर धावणार आजपासून धावणार असून जबलपूरपर्यंत ती धावणार आहे। ऐन दिवाळीच्या कालावधीत ही गाडी सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा फायदा झाला आणि यामुळे गोंदिया जबलपूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होणार आहे। तसंच गोंदिया आणि जबलपूर इथल्या व्यापाराला चालना देण्यास सुद्धा मदत होईल।